शेतीच्या वादातून महिलेची हत्या तर 4 जण जखमी. अंधेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटोडा येथे शेतीच्या वादामुळे झालेल्या हाणामारीमध्ये एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या घटनेमध्ये 4 जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून 7 आरोपींना अटक केली आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील काटोडा येथील 2 कुटुंबियातील शेतीच्या वादावरून 3 ते 4 जणांनी कुऱ्हाड लोखंडी रॉडने मारहाण केल्याने या घटनेत धूड बंधू गंभीर जखमी आहेत. वृद्ध आई वडिलांनाही मारहाण झाल्याने रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना 2 जुलै रोजी कुशीवर्ताबाई धूड या 65 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या प्रकरणी जखमी झालेल्या दत्तात्रय धूड यांच्या फिर्यादीवरून अंधेरा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. ह्या शेतीचा वाद आमचा 1 वर्षापासून चाललेला होता. आम्ही पंच नेले, दंडमुक्त अध्यक्ष नेले, गावातून 3 ते 4 वेळेस माणसं नेले. हा तंटा शेतामध्ये मिटवायचा प्रयत्न केला पण हा माणूस त्यावेळेस तिथे येतच नव्हता. 3 ते 4 वेळेस माणसं नेले आम्ही. त्या हिशोबाने आम्ही कवटोच्या या दिशेनं पळालो. पळता पळता त्यांनी आम्हाला तरी मारलंच. इथे डोक्यावर वार केलेला आहे, हातावर गेलेला आहे, यांच्या बी डोक्यावर वार केला आहे भावाच्या. तिथं आम्ही कवटोळमध्ये घुसलो. कवटोळमध्ये घुसा असताना यांनी मग गाडी लावली आमच्या. आम्हाला गाडीहून उडून द्यायचा बी प्रयत्न केला त्यांनी. तिथं गावात बी त्यांनी गाडी हिंडवली. तर आम्ही आमच्या पाहुण्याची इथं म्हणजे श्रीराम गावण्याची इथं सहारा घेतला. इथं कवटोळ गावामध्ये 2 घंटे आम्हाला पाहत होते. त्याच्यानंतर त्यांनी तिथून येऊन आमच्या घरी हल्ला केला. घरी गाडी फोडली, ट्रॅक्टर फोडलं. त्याच्यानंतर आईवडिलावर हल्ला केला. आईवडिलाला बेदम म्हणजे जीवास्त्र मारला. आज माझ्या आईचं प्राण गेला त्यांचं. काठोळा येथील दत्तात्रय ठिगळे यांच्या रिपोर्टवरून आपल्याकडे 307 गुन्हा आहे, दाखल आहे. या गुन्ह्यातील जी जखमी होती कुशीकर्मवर्ता धूड यांचे आज मरण पावलेली आहे आणि आपण इथे इन्क्वेस्ट पंचनामा करण्यासाठी आलो आहे. या गुन्ह्यातील जे मृतक आहे, ज्यांना मारलं होतं असे आरोपी जे आहे ते अटक आहे. इतर आरोपीचा शोध चालू आहे. इतर आरोपी गावातच फिरत आहेत, त्यावर काय म्हणणं? नाही, असं काही म्हणणं नाही. आरोपीचा शोध चालू आहे. आरोपीला अटक लवकर करण्यात येईल.